सोयाबीनचे दर अकरा हजार एकशे अकरा रुपयावरून कोसळून चार हजार दोनशे रुपयापर्यंत खाली आल्यामुळे देशभरातील आणि महाराष्ट्रभरातील सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेनं ग्रासले गेलेले आहेत ऐन हंगामाच्या तोंडावर बारा लाख टन जीएम सोयाबेंडीचं आयात करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिल्यामुळेच हे दर कोसळले अशी सार्वत्रिक भावना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पसरली आहे किसान सभेच्या वतीने केंद्र सरकारच्या बारा लाख टन जी एम सोयाबीन आयात करण्याच्या निर्णयाचा मी अत्यंत कठोर शब्दामध्ये निषेध करतो केंद्र सरकारने आपल्या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करावा आणि ही आयात रोखावी आगामी काळात अशा प्रकारची आयात करून सोयाबीनचे दर पाडण्याची कोणतीही कृती होणार नाही याबद्दल शेतकऱ्यांना केंद्र सरकारने आश्वस्त करावं अशा प्रकारचं आव्हान किसान सभेच्या वतीनं करतो शेतकऱ्यांनी सुद्धा या सगळ्या प्रक्रियेने घाबरून न जाता आपल्या सोयाबीनची विक्री ही टप्प्याटप्प्याने करावी कोणत्याही प्रकारे पॅनिक सेलिंग करू नये जोपर्यंत चांगला दर मिळत नाही तोपर्यंत सोयाबीन विकणार नाही असा सामूहिक निर्णय संबंध देशभरातील आणि महाराष्ट्रभरातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी करावा असं आव्हान किसान सभेच्या वतीनं करतो सत्तावीस तारखेला संबंध देशभर संप करून शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय संयुक्त किसान मोर्चाने घेतलेला आहे याच दिवशी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरावं आणि आपलं सोयाबीन प्रातिनिधिक स्वरूपात तहसीलदारांच्या कार्यालयाच्या समोर ओतत केंद्र सरकारच्या सोयाबीन पेंड आयात करण्याच्या निर्णयाचा धिक्कार करावा आणि प्रचंड संख्येने आपला निषेध केंद्र सरकारच्या प्रती व्यक्त करावा असं सुद्धा आव्हान किसान सभेच्या वतीने शेतकरी मित्रांना करतो